नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ही डॉल कशी विणायची हे बघणार आहोत. हे बघू शकता किती सुंदर डॉल आहे. आणि मी याला दोन फ्रिल विणलेल्या आहेत आणि एक वरचा फ्रॉक, म्हणजे तीन झालेले आहेत एकूण. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी छोटी डॉल घेतलेली आहे, 40 रुपयाची डॉल आहे आणि दोन कलरची उलन घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला एक सिंपल गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर आपण याच्यामध्ये साकळ्या विणणार आहोत. इथे आपल्याला सिंपल साकळ्या विणायच्या आहेत आणि मी मोजून घेतलेल्या नाहीत, आपल्याला डॉलला मोजायच्या आहेत. त्याच्यासाठी अगोदर अशा साकळ्या टाकून घ्यायच्या. असं आपल्याला डॉलला मोजून पाहायच्या आहेत साकळ्या. डॉलला बसतील इतक्या साकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघू शकता माझ्या साकळ्या बसत आहेत. आता आपल्याला हे स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे मी स्लिप स्टिचनं जोडून घेतलेलं आहे. परत आपली पहिली स्टेप, तीन साकळ्या घ्यायच्या आहेत. तीन साकळ्या घेतल्यानंतर प्रत्येक खांबावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे. प्रत्येक खांबावर, सॉरी, साखळीवर एक एक खांब घालायचा आहे. असंच पूर्ण आपल्याला एक एक खांब घालून कंप्लीट करून घ्यायचं आहे. येथे मी कंप्लीट करून दाखवते, बघू शकता. आता या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिचनं जोडायचं आहे आणि परत इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत. तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब. आता परत पुढच्या खांबावर खांब घालायचा आहे. परत त्याच्या पुढच्या खांबावर खांब, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे. असंच खांबावर खांब आपल्याला दोन राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. इथे मी तीन राऊंड केलेले आहेत. परत तीन साखळ्या घेतलेल्या आहेत चौथ्या राऊंडमध्ये आणि चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला खांबावर खांबच घालायचा आहे. चौथा राऊंड पण आपल्याला तसंच कंप्लीट करायचा आहे. चौथा आणि पाचवा, एकूण आपल्याला पाच राऊंड कंप्लीट करायचे आहेत. इथे मी पाच राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत खांबावर खांबाशे. आता आपल्याला दुसरा कलर जोडायचा आहे. कुठेही आपल्याला कलर जोडायचा आहे. इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत. तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तसंच आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत. खांबावर खांबच आपल्याला ह्या कलरने सुद्धा दोन राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. इथे दोन राऊंड कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. बघू शकता मी इथे दोन राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता परत मी इथे तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आणि जिथे तीन साखळ्या घेतलेल्या आहेत तिथेच आणखीन एक खांब घालायचा आणि आता त्याच्या पुढच्या साखळीवर परत दोन खांब घालायचे. म्हणजे ह्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत. प्रत्येक खांबावर दोन दोन खांब. इथे मी हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून दाखवते.
प्रत्येक खांबावर दोन दोन खांब। इथे मी हे राउंड कंप्लीट केलेले आहे। परत आपल्याला स्लिप स्टिचनं जोडायचं आहे। परत इथे मी तीन साकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला परत इथे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब। असंच आता हे राउंड आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं। हे आणि दुसरं राउंड आपल्याला प्रत्येक खांबावर खांबच घालायचं आहे। इथे मी स्लिप स्टिचनं जोडून घेते। इथे मी दोन राउंड कंप्लीट केलेले आहेत। आता या राउंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घालायचे आहेत। तिथेच परत आपल्याला तिसरा खांब घालायचा आहे। परत आपल्याला दुसऱ्या खांबावर तीन खांब विणायचे आहेत। असंच आता मी हे राउंड कंप्लीट करून घेते। हे बघू शकता मी इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे। प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घातलेले आहेत म्हणजे आपली पहिली फ्रिल तयार झालेली आहे। आता आपल्याला सिंपल गाठ मारायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे। सिंपल गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे। हे आपला फ्रॉक तयार झालेला आहे डॉलचा। आता याला आपण पिवळ्या कलरने बॉर्डर विणणार आहोत। इथे मी तीन साकळ्या घेतलेल्या आहेत। परत पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आहे। परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब। आपल्या डॉलची बॉर्डर पिवळ्यानेच करायची आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब अशी आपल्याला बॉर्डर विणायची आहे। तुमचे जर डॉल जास्त मोठी असेल तर आणखीन राऊंड थोडेसे वाढवायचे। जे वरचे ड्रेसचे राऊंड आहेत जे आपण खांबावर खांब घातलेले आहे ते पण वाढवायचे आणि जे फ्रिल आहे ते फ्रिलचे पण दोन एकाच खांबावर दोन दोन घातलेले आहेत तिथं वाढवायचं आपल्याला। असंच इथे मी कंप्लीट करून दाखवते। हे बघू शकता आपलं कंप्लीट झालेलं आहे। परत याला स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आणि सिंपल गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे। असंच आपला ड्रेस कंप्लीट आहे। आपण खालची फ्रिल पण अशीच विणणार आहोत। इथे मी बाहुलीला घातलेलं आहे। हे बघू शकता किती सुंदर दिसते। आता आपण वरच्या साईडनं विणणार आहोत। त्यासाठी मी जांभळा कलर जोडून घेते। इथे खांब घेतलेला आहे जांभळा कलर जोडून। आता आपल्याला साकळ्या घ्यायच्या आहेत। मागच्या साईडपर्यंत आपल्याला साकळ्या घ्यायच्या आहेत। इथे असं जोडून पाहायचं मागच्या साईडला। मागच्या साईडमध्ये आपल्याला एकदम मध्यभागी वरच्या खांबावर
एक खांब टाकून जोडायचा आहे, मोठा खांब टाकून आपल्याला जोडायचा आहे एकदम मध्यभागी, आणि परत आपल्याला साकळ्या घ्यायच्या आहेत, अशा साकळ्या आपल्याला परत घ्यायच्या आहेत। आणि परत आपल्याला पुढच्या भागाला जोडायचं आहे, इथे परत आपल्याला एक खांब टाकूनच जोडायचं आहे। इथे मी जोडून घेतलेलं आहे। आता आपला वरचा ड्रेस पूर्ण कंप्लीट झालेला आहे। मस्त फ्रिल आलेली आहे। आता आपल्याला टोपल्यावर बनवायचं आहे, त्यासाठी इथे मी सुराख करून घेतलेले आहेत। इथे दोन जागावर केलेले आहेत। अगोदर आपल्याला वरच विणायचं आहे, त्यासाठी आपल्याला साकळ्या घालायच्या आहेत। सिंपल आपल्याला साकळ्याच करायच्या आहेत। असं आपल्याला मोजत मोजत इथपर्यंत साकळ्या करायच्या आहेत। हे बघू शकता मी साकळ्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। थोडंसं किंचित आपल्याला फिटच ठेवायचं आहे, नंतर खांब टाकल्यावर लूज होईल। आणि पहिल्या साकळीतून आपल्याला स्लिप स्टिच करून जोडायचं आहे। ते स्लिप स्टिच करून जोडल्यानंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे, असंच आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे। आणि इथे आपल्याला तीन साकळ्या घ्यायच्या आहेत, तीन साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब, आणि परत त्याच्या पुढच्या साकळीमध्ये आपल्याला खांब टाकायचा आहे। पूर्ण साकळ्यावर आपल्याला एक एक खांब घालायचा आहे, मोठा खांब, मोठा खांब म्हणजे डबल क्रोशिया। आपल्याला प्रत्येक साकळीवर डबल क्रोशिया करायचा आहे। असंच इथे पूर्ण मी कंप्लीट करते, प्रत्येक साकळीवर एक एक खांब। पहिलं राऊंड असंच आपल्याला कंप्लीट करायचं आहे। कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं, हे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। परत आपल्याला तीन साकळ्या घ्यायच्या आहेत। आणि परत आपल्याला प्रत्येक खांबावर खांबच घालायचा आहे। प्रत्येक खांबावर खांबच घालत आपल्याला दुसरा आणि तिसरा राऊंड विणायचा आहे, असे दोन आपल्याला राऊंड विणायचे आहेत। हे बघू शकता इथे मी दोन राऊंड कंप्लीट केलेले आहेत। परत स्लिप स्टिचनं जोडायचं आहे, आणि परत इथे मी तीन साकळ्या घेत आहेत। आणि जिथं तीन साकळ्या घेतलेल्या आहेत तिथंच आपल्याला आणखी एक खांब घालायचा आहे, म्हणजे चौथ्या राऊंडवर आपल्याला प्रत्येक साकळीवर सॉरी खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत। प्रत्येक खांबावर दोन दोन खांब, असंच आपलं चौथं राऊंड असणार आहे।
इथे मी कंप्लीट करून दाखवते. हे मी चौथा राउंड कंप्लीट केलेला आहे. स्लिप स्टिचनं जोडून घेते आणि परत आपल्याला तीन साकळ्या घ्यायच्या आहेत. आणि जिथे तीन साकळ्या घेतलेल्या आहेत तिथेच आणखीन दोन खांब घालत आहे. म्हणजे या राउंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घालायचे आहेत. प्रत्येक खांबावर तीन तीन खांब असा आपला हे राउंड असणार आहे. असंच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे पूर्ण राउंड. इथे मी फ्रिलचे पूर्ण राउंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला परत तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सिंपल गाठ मारायची आहे. सिंपल गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आपली फ्रिल तयार आहे. आता आपण याला बॉर्डर बनवणार आहोत. बॉर्डरसाठी इथे मी पिवळा धागा वापरलेला आहे. धाग्याला आपल्याला जोडून घ्यायचं आणि तीन साकळ्या घ्यायच्या आहेत. आणि बरोबर बोटामध्ये धरून हा धागा आपल्याला विणत विणत कवर करायचा आहे. असंच आपल्याला जसं आपण ड्रेसला फ्रिल बनवली होती त्याला जशी बॉर्डर बनवली होती तशीच आपल्याला ह्या फ्रिलला पण तशीच बॉर्डर बनवायची आहे. म्हणजे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत आपल्याला ही बॉर्डर पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. हे बघू शकता मी कसं बनवून घेतलेले आहे. असंच आता आपल्याला पूर्ण बॉर्डर कंप्लीट करायची आहे. अशीच पूर्ण बॉर्डर कंप्लीट करायची आहे. इथे मी स्लिप स्टिचनं जोडून घेते परत त्याला सिंपल गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे. आणि हे बघू शकता आपली पूर्ण फ्रिल तयार आहे. अशीच मी दुसरी पण बनवून घेतलेली आहे. ही थोडी मोठी आहे. ही खालची फ्रिल आहे आणि ही छोटी वरची फ्रिल आहे. आता टोपल्यावर कशी बसवायची हे मी सांगते. अगोदर खालची नंतर वरची आणि याच्यामध्ये आपण हे डॉल बसवणार आहोत. असंच टोपल्यावर पण आपण बसवणार आहोत. इथे मी टोपलं घेतलेलं आहे. हे बघू शकता जे खालचे सुराग आहेत त्याच्यावर आपल्याला ही मोठी फ्रिल ठेवायची आहे. आणि नंतर वरच्या सुरागावर छोटी फ्रिल ठेवायची आहे. आणि नंतर इथे ही डॉल ठेवायची आहे. असेच आपल्याला पूर्ण डॉल शिवून घ्यायची आहे. याला शिवायचं कसं हे बघूया. सर्वात अगोदर आपल्याला खालची फ्रिल शिवायची आहे. इथं आपल्याला असं शिवायचं आहे खालची फ्रिल मग वरची आणि नंतर डॉल. इथे अगोदर अशी आपल्याला खालची फ्रिल लावायची आहे. इथे मी सुई धागा घेतलेला आहे.
उलनचा धागा मी सुईमध्ये जोडलेला आहे आणि उलटं करून आपल्याला या खालच्या सुरागामधून सुई घालायची आहे। आणि वरून आपल्याला काढून घ्यायची आहे। आता खालून चेक करायचं दुसरं सुराग कुठं आहे आणि नंतर तिथंच सुई घालण्याचा प्रयत्न करायचा। परत दुसऱ्या सुरागामध्ये सुई काढायची आपल्याला। परत ह्या तिसऱ्या सुरागामध्ये सुई घालायची आहे। असंच आपल्याला पूर्ण फ्रिल शिवून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण कंप्लीट शिवून घेतलेली आहे। आता आपल्याला वरची फ्रिल शिवून घ्यायची आहे। एकदम फिट्ट शिवलेली आहे। आता जशी खालची शिवलेली आहे तशीच आपल्याला वरची पण शिवून घ्यायची आहे। इथे मी वरची शिवून घेतलेली आहे। हे बघू शकता आपल्या डॉलचा ड्रेस किती सुंदर दिसते। आणि आता डॉलची बारी। डॉल व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये बसवायची आहे। आणि खालून जर थोडी मोठी होत असेल तर तिचे पाय कट करायचे आणि त्याच्यानंतर टोपी। टोपी कशी बनवायची हे मी भाग टूमध्ये दाखवणार आहे, तर नक्की भाग टू पण बघा। आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुमची काही फरमाईश असेल तर मला कमेंट करून सांगा। मागून पण खूप सुंदर दिसते डॉल, समोरून पण। कलर कॉम्बिनेशन तर खूप छान जमलेलं आहे। आपली क्यूट डॉल तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।